हे सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर, आणि आता मी गुरु शिखर जवळ पोहोचलेलो आहे। अगदी त्या ठिकाणी जर बघाल तुम्ही तर एअरफोर्सचा कॅम्प आहे, एअरफोर्सचा बेस आहे त्या ठिकाणी। ट्रॅव्हल विथ बीबी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटनवर, आणि हो शेजारी दिलेल्या बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील सर्वात आधी। नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ बीबीच्या आपल्या या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, यापूर्वी आपण राजस्थान दौऱ्याचे अनेक व्हिडिओ प्रदर्शित केले, ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असतील मला पूर्ण विश्वास आहे। तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले असतील तर तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत राहा। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जाणार आहोत राजस्थानमधल्या एकमेव हिल स्टेशनला, ज्याचं नाव आहे माउंट आबू। आणि आत्ता आपण माउंट आबूला पोहोचलेलो आहोत। माउंट आबूमध्ये काही बघण्यासारखी 3 ते 4 ठिकाणं आहेत, परंतु संपूर्ण प्रदेश अतिशय रमणीय आहे। आणि मी आता पोहोचलेलो आहे हनीमून पॉईंटला। तुम्हाला पहिल्यांदा मी हनीमून पॉईंट दाखवणार आहे आणि त्यानंतर पुढचे पॉईंट दाखवणार आहे, जे उदयपूरपासून साधारण 160 ते 165 किलोमीटरच्या अंतरावर माउंट आबू हे सुंदर ठिकाण स्थित आहे। तुम्ही आपल्या गाडीने अगदी 2 ते 3 तासाच्या प्रवासात सहज पोहोचू शकता। तर आत्ता सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉईंट साईटसीईंगसाठी सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला मी दाखवणार आहे, तो आहे हनीमून पॉईंट। आणि मी आत्ता हनीमून पॉईंटवर पोहोचलेलो आहे। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला संपूर्ण पॉईंट दाखवतो मी। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर, माथेरान, दापोली, लोणावळा यासारखी हिल स्टेशन आपण पाहिल्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी येतो तेव्हा आपल्याला इथे नाविन्य असं काही वाटत नाही। कारण इतर हिल स्टेशनला जसं असतं, या कोपऱ्यावरून त्या कोपऱ्यावर जा, या कोपऱ्यावरून दरी पहा, त्या कोपऱ्यावरून, म्हणजे वेगवेगळ्या अँगलने फक्त आपल्याला दरीच बघायची असते। महाबळेश्वरला जसे पॉईंट आहेत तसेच या ठिकाणी पॉईंट आहेत। आणि इकडनं तुम्ही बघू शकता, राजस्थान असल्यामुळे अर्थातच जे पठार दिसतंय विस्तीर्ण, कुठेही झाडं नाही आहेत, म्हणजे वाळवंटी, साधारण वाळवंट सदृश प्रदेश ज्याला आपण म्हणू शकतो असा प्रदेश या ठिकाणी आहे। आणि हनीमून पॉईंट अजून काय असणार आहे मित्रांनो, मोठमोठाले दगड या ठिकाणी आहेत तुम्ही बघू शकता, आणि त्याला एक चांगल्या प्रकारे शेप दिलेला आहे। बाकी इथे दुसरं पाहण्यासारखं काही नाही आहे। या ठिकाणी तुम्ही एक साधारण अर्धा तास देऊ शकता, थोडा वेळ इथे रमू शकता। आणि याच हनीमून पॉईंटच्या पाठीमागे छोट्या टेकडीवर एक मंदिर आहे जे फार पुरातन आहे। इथे चौकशी केल्यानंतर मला कळलं की जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे, त्यामुळे आता ते बघावं आपण असं मला वाटतं आहे। कारण इतकं पुरातन मंदिर या ठिकाणी येऊन न पाहणं मला वाटतं चुकीचं ठरेल। आपण एकदा बघूया ते मंदिर। तर मित्रांनो, हे आहे ते मंदिर जे 5000 वर्षापूर्वीचं आहे असं म्हणतात। मंदिरातली जी गणेशाची मूर्ती आहे ती पुरातन वाटते, त्यामुळे असूही शकतं। आणि हा आहे हनीमून स्पॉट, तसाच एक स्पॉट त्या ठिकाणी बनवलेला आहे। आणि आणखी जर तुम्हाला उंचावर जाऊन जर पाहायचं असेल तर या पायवाटाने, ही जी पायवाट दिसते ही पायऱ्या, ज्या पायऱ्याने आपण थेट त्या शिखरापर्यंत जाऊ शकतो, जिथनं तुम्हाला संपूर्ण प्रदेशाचं दृश्य अजून चांगल्या प्रकारे बघता येईल। हा स्पॉट आपला बघून झालेला आहे, इथून आपण आता पुढच्या स्पॉटला जाणार आहोत। तर चला जाऊया पुढच्या स्पॉटला।
मित्रांनो, आपल्याकडे सह्याद्री पर्वतरांग आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेतला सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखर आपला व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी प्रदर्शित केलेला आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की कळसुबाई शिखर हे सह्याद्री पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर आहे. आता आपण ज्या प्रदेशामध्ये भ्रमण करतो आहे हा प्रदेश म्हणजे अरावली पर्वतरांग आहे. माउंट अबू हे ठिकाणसुद्धा अरावली पर्वतरांगेवरच वसलेलं आहे. आणि या पर्वतरांगेतलं सगळ्यात उंच शिखर कोणतं, तर मित्रांनो हे सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर. आणि आत्ता मी गुरु शिखरजवळ पोचलेलो आहे. चांगली गोष्ट अशी की आपल्याला कुठेही ट्रेकिंग करावी लागत नाही, थेट शिखरापर्यंत आपल्याला गाडी घेऊन येते. आत्ता माझ्या पाठी तुम्हाला ते थेट मंदिर जे दिसतं आहे ते मंदिर आहे गुरु शिखर. आणि हे आहे अरावली पर्वतातली सर्वात उंच शिखर. तर आता आपण साधारण 300-350 पायऱ्या आहेत असं म्हणतात, तर आपण आता चालत जायचं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला माथ्यावरून गुरु शिखर कसं दिसतं ते दाखवतो. मित्रांनो खूप छान वाटतं या ठिकाणी, अतिशय थंड वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की आपण कुठेतरी मनाली शिमलाला आलो आहे, इतकी थंडी आहे या ठिकाणी. म्हणजे आपल्याला क्षणभर म्हणजे आपल्याला आपण राजस्थानामध्ये आलो आहे असं आपल्याला जाणवत नाही जरासुद्धा. आणि इथून जर तुम्ही बघाल की अशी पहाडी संपूर्ण दिसते तुम्हाला. आणि या इथून संपूर्ण माउंट आबूचा संपूर्ण प्रदेश आपल्याला इथनं स्पष्ट दिसतो आहे. आणि हे जे मंदिर आहे हे दत्ताचं मंदिर आहे, म्हणून कदाचित त्याला गुरु शिखर असं म्हणतात. आणि या मंदिराच्या समोरच अगदी त्या ठिकाणी जर बघाल तुम्ही तर एअरफोर्सचा कॅम्प आहे, एअरफोर्सचा बेस आहे त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आपले जे फायटर जेट असतात ते या ठिकाणी उड्डाण या ठिकाणाहून उड्डाण करतात ज्या वेळेला गरज असेल, अर्थात त्याच वेळेला. आणि इथून तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानची जी सीमारेषा आहे इथून जैसलमेरपासून जवळ आहे, त्यामुळे युद्धाच्या प्रसंगी आपल्याला तातडीने जर फायटर जेट उपलब्ध करून द्यायचे असतील तर अशा ठिकाणावरून या ठिकाणावरून उड्डाणं भरली जातात. बाकी वातावरण एकदम सुरेख आहे मित्रांनो, खूप छान वाटतं आहे. म्हणजे अगदी महाबळेश्वरला आल्यासारखं वाटतं आहे, महाबळेश्वरहून जास्त थंडी आहे या ठिकाणी. आणि कुठलेही खाद्यपदार्थ आत आपल्याला घेऊन जाता येत नाहीत म्हणून जरा थोडा वेळ बसलो आहे आमच्या. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत अरावली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखरावर गुरु शिखरावर. जसं मी तुम्हाला सांगितलं की राजस्थानमधील सर्वात उंचावरचं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे जी पाठीमागे तुम्हाला जी वास्तू दिसते ही आहे इथल्या हवामान खात्याची वेधशाळा. आणि या मंदिराच्या पाठीमागे एअरफोर्सचा कॅम्प आहे, तिथे त्यांचा बेस आहे, ते तुम्हाला आधी मी सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी दोन मोठ्या घंटा आहेत, ही एक घंटा आहे आणि त्या ठिकाणी एक घंटा आहे. घंटा तीन वेळा वाजवल्यानंतर तुमची मनोकामना पूर्ण होते असा इथल्या भाविकांचा समज आहे, अशी श्रद्धा आहे त्यांची. तर ही या ठिकाणची मोठी घंटा आहे. आणि मित्रांनो खरं सांगू या ठिकाणी जी मार्बल्स लावलेले आहेत खाली ते अक्षरशः म्हणजे तुम्ही उघड्या पायांनी या ठिकाणी चालू शकत नाही, इतक्या थंड पडलेल्या आहेत. त्यावरून इथे थंडी किती आहे, इथे थंड वातावरण किती असेल याची तुम्हाला कल्पना येऊ शकते मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ नक्की आवडत असतील, मित्रांनो लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करत राहा. आणि मित्रांनो बेल आयकॉन जे आहे शेजारी ते दाबत राहा, इथे बेल आयकॉन दिलेलं आहे मोठा. तर मित्रांनो आपला
आजच्या दिवसाचा माउंट अबूचा शेवटचा साईट सिंगचा स्पॉट आहे नाकी झील, ज्या ठिकाणी आता मी उभा आहे. माझ्या पाठी बघू शकता तुम्ही नाकी झीलचं हे दृश्य आहे. तुम्ही या झीलमध्ये बोटिंग करू शकता, त्या ठिकाणी बोटिंग पॉईंट आहे. आम्ही बोटिंग करणार नाही आहोत कारण आम्हाला पुरेसा वेळ नाही, आता आपल्याला लवकरात लवकर उदयपूरला पोचायचं आहे म्हणून बोटिंग करणार नाही आहेत, म्हणून इथूनच आनंद घेतो आहे. तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळेला इथे खूप छान वातावरण असतं. आत्ताही थंडगार वारा सुटलेला आहे. इथे बदकांची संख्यासुद्धा खूप आहे, बघा खूप बदक आहेत. तर हे संपूर्ण तुम्ही डिझेल इंजिनची बोट किंवा पॅडल बोटसुद्धा तुम्ही घेऊ शकता. रेट मला माहीत नाही आहेत पण मी इथे मला इथे कळलं की 300 रुपयाची मोटर इंजिनची बोट मिळते आणि 50 ते 60 रुपयात पॅडल बोट मिळते. तर आणि त्याला लागूनच मार्केटसुद्धा आहे ज्या ठिकाणी आपण शॉपिंगचा आनंद घेऊ शकतो. तर हे आहे नाकी झील जे माउंट अबूच्या मधोमध वसलेलं आहे आणि सगळ्यात हॉटस्पॉट आहे पर्यटकांचा.